तराफे जायली धर्माकोल वरून शाळेत जाताना मुलं पाण्यात पडली, जीव गेल्यावर प्रशासन जाग होणार का? डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर। रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणाऱ्या शिंदे वस्तीवरील ग्रामस्थांचे तराफे दिनांक 11 रोजी रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकलेत। संबंधित प्रकरणात पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये NCR दाखल करण्यात आला असून शालेय विद्यार्थ्यांवर पुन्हा धर्माकोलवरून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली असून दिनांक 12 सोमवार रोजी धर्माकोलवरून प्रवास करताना शाळकरी मुलं पाण्यात पडलीत। सुदैवानं वाचली आहेत, परंतु जिल्हा प्रशासनाला याचे सोयरे सूतक नसून मुलांचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारलाय। रविवारी तराफा जाळल्यानंतर सोमवारी मुलगा आणि मुलगी धर्माकोलवरून शाळेत जात असताना तोल जाऊन पाण्यात पडलाय। त्यांच्या वडिलांनी जीव वाचवला, पण तेव्हापासून मुलं घाबरलेली असून शाळेत जायचं नाही म्हणतात। तराफे जाळल्याने कळल्यानंतर आमदार सुरेश अण्णाधस यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून विचारपूस करत ग्रामस्थांना तराफे देण्याचे आश्वासन दिले। तराफे काल रात्री आले होते, परंतु फुटलेले खराब निघाल्यामुळे परत पाठवले असून 3-4 दिवसात बसवण्यात येतील असं सांगण्यात आलंय। वारंवार निवेदन देऊन आंदोलनानंतर पाठोदा तहसील प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळेच संतप्त ग्रामस्थांनी दिनांक 19 सोमवार रोजी डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला असून निवेदनावर परमेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, बाबासाहेब शिंदे, बाबू शिंदे, युवराज शिंदे, बिभीषण शिंदे, बापू शिंदे, संकेत शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। तेज वार्ता न्यूज नेटवर्क, बीड। तुझा कितीला आहेस तू? बर, काय झालं त्या दिवशी नेमकं? आम्ही दोघं आज घडग्यात, म्हणजे आलं होतं प्लॉट घडग्या पाणी आलं होतं, पाणी काढा गेलो, मागच्या मागच कधी गेला, पडलात का पाण्यामध्ये? मग कोण होतं वाचवायला? वडील काका। काय तुमचं? बाबू शिंदे। काय झाली नेमकी घटना? रविवारी संध्याकाळी 12 नंतर आमची तराफे जाळली कुणीतरी, आणि तराफे जाळल्याच्या नंतर आता रोज लेकरांना शाळेत घेऊन जायला लागतं। मग आम्ही सोमवारी सकाळी मी त्यांना शाळेत घेऊन आलो होतो, आणि हे आम्ही 2 वर्ष थर्माकोल वापरलेलीच नव्हती, आणि त्याच्या कामटी वगैरे उन्हाने खराब झालेल्या होत्या आणि लाटा पण होत्या, आणि मी दोन्ही पुरी वाट थर्माकोल बसवल्या आणि मी चांगला निम्म्यामध्ये आलतो, आणि एक लाटाने काय झालं पाणी वर आलं, ते पुरगी घाबरली दप्तरामुळं, ती थर्माकोलची कामट मोडली आणि खाली पडली। काय लय परेशानी झाली, ती आमची चुलत भाऊन ते जर नसते तर आम्हाला काहीच करायला नसतं आलं। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बीड अहमदनगर पासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर सावतळा ग्रामपंचायत आहे, आणि सावतळा ग्रामपंचायत अंतर्गत ही शिंदे वस्ती आहे। 500 ते 600 लोकसंख्येचं गाव आहे। गेल्या 20 वर्षापासून ही लोक दळणवळणासाठी त्रासन करत आहेत। पहिली 15 वर्ष त्यांनी ट्यूबवर काढली, नंतरच्या 5-7 वर्षामध्ये जेव्हा त्यांनी पुण्यावरनं हे थर्माकोल आणले, 2020 जेव्हा प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठवला, तेव्हा मुंबई येथील बांद्रेकरवाडी जे होते गणेशोत्सव मंडळ, त्यांनी 2.5 लाख रुपये केलं। परंतु 11 डिसेंबर रोजी जेव्हा यांनी वारंवार आंदोलन केल्यानंतरसुद्धा प्रशासन दखल घेत नाही म्हणल्यानंतर 18 डिसेंबरच्या ग्रामपंचायतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जेव्हा शिंदे वस्तीवरील लोकांनी घेतला, त्यानंतर 11 तारखेला अज्ञात व्यक्ती निघून तर हे तराफे जाळून टाकले। त्यानंतर आपण पाहिलं की जे ग्रामस्थ आहेत त्या मुलांना पडलेली जीवघेणा प्रवास जो आहे त्या संदर्भामध्ये वारंवार प्रशासन या ठिकाणी येत आहे, हे जलसमाधी आंदोलन करतायत, रास्ता रोको आंदोलन करतायत, परंतु प्रशासन दखल घेत नाही आहे। त्यामुळे यावेळेस ह्या ग्रामस्थांनी आता येईन त्या सोमवारी म्हणजेच 19 डिसेंबरला थेट जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, आणि प्रशासनानं या शालेय मुलं जी आहेत त्यांच्याकडे बघून तरी कमीत कमी दखल घ्यावी एवढीच या लोकांची विनंती आहे। भविष्यकाळामध्ये जर प्रशासनानं याची दखल नाही घेतली तर मोठ्या प्रमाणावर हे लोक आंदोलन करतील आणि प्रशासनाला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। दरवेश फोटोज अँड व्हिडिओज डिजिटल स्टुडिओ, धानोरा, तालुका श्री, जिल्हा बीड। आमच्याकडे सर्व शुभ कार्यासाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूट करून मिळेल। स्क्रीन, LED, ड्रोन, क्रेन योग्य दरात भाड्याने मिळेल। तसेच प्री वेडिंग, लग्न समारंभ, 4K फोटोग्राफी आणि शूटिंग योग्य दरात करून मिळेल। प्रोप्रायटर शेख हमजान, मोबाईल नंबर 8605978686। एक वेळ अवश्य भेट द्या। लाईफलाईन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग आपल्या सेवेत घेऊन आला आहे वाहन विमा सेवा। सर्व वाहनांचा विमा कमीत कमी दरामध्ये करून मिळेल, 10 मिनिटात इन्शुरन्स। संपर्क लाईफलाईन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग, अलंकार कॉम्प्लेक्स, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मोबाईल नंबर 9890038549 4